सरकार स्थापनेनंतर आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सगळ्यांचं लक्ष लागलंय. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात एनडीएच्या घटक पक्षांमध्ये सर्व सहमती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी भाजपनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर दुसरीकडे विरोधी इंडिया आघाडीनं देखील लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी सरकारवर दबाव वाढवणं सुरू केलंय. जर लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं नाही तर आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवू असं इंडिया आघाडीनं म्हटलंय. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ठाम राहायला हवं असं विरोधी पक्ष वारंवार सांगतायत. जर टीडीपीनं लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवला तर इंडिया आघाडीकडून त्यांना पाठिंबा मिळेल असा प्रयत्न आम्ही करू हे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं आणि त्यामुळंच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत टीडीपीला इंडिया आघाडीकडून मिळालेली ऑफर भाजपचं राजकीय गणित बिघडवेल का असा प्रश्न आता निर्माण झालाय. टीडीपीला लोकसभेचं अध्यक्षपद हवंय मात्र भाजपनं त्यासाठी नकार दिला आणि आता विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या महत्वाकांक्षेला हवा देत एनडीएमध्ये फूट पाडायला सुरुवात झाली आहे. चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी आणि नितीश कुमार यांची जेडीयू हे या निवडणुकीच्या निकालात किंगमेकर ठरली आहेत. नायडू यांनी वेगळी भूमिका घेतली तर मोदी सरकारकडे संख्याबळ 293 वरून 277 होईल जे बहुमतासाठी लागणाऱ्या 272 पासून फक्त 5 जागा जास्त असतील असं विरोधी पक्षाला वाटतंय. तर लोकसभेच्या परंपरेनुसार जर अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे राहिलं तर विरोधकांकडे उपाध्यक्षपद दिलं जातं. मागच्या 5 वर्षाच्या काळात उपाध्यक्षपद रिक्त राहिलं मात्र यंदा हे पद मिळावं यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. तर लोकसभेचा नंबर गेम नेमका कसा आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात. लोकसभेचा नंबर गेम पाहिला तर भाजपच्या नेतृत्वात एनडीएकडे 293 खासदार आहेत, त्यात भाजपकडे 240 खासदार आहेत, त्यानंतर टीडीपी 16, जेडीयूकडे 12, शिवसेनेकडे 7, लोक जनशक्ती पार्टीकडे 5 खासदार आहेत आणि त्यानंतर इतर 10 पक्षांचे 13 खासदार आहेत. तर विरोधी इंडिया आघाडीकडे 234 खासदार आहेत. लोकसभेच्या 100 जागांवर विजय मिळवत विरोधकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि त्यानंतर समाजवादी पार्टी 37, ममता बॅनर्जीची टीएमसी 29 आणि डीएमके 22 जागांवर विजयी झाली. जर टीडीपीनं लोकसभा अध्यक्षपदी उमेदवार दिला तर इंडिया आघाडीचं समर्थन मिळालं तरी त्यांचा आकडा 250 जागांवर पोहोचतो जो बहुमतापेक्षा 272 पेक्षा कमी आहे. दुसरीकडे टीडीपी शिवाय देखील एनडीएकडे 277 जागांचं बहुमत राहील आणि त्यामुळेच टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंनी काय भूमिका घ्यावी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.